नमस्कार। यूट्यूब चैनल मध्ये अपना सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत। प्रैक्टिस सेट 3.4 आपण आज सोडवणार आहोत। या प्रैक्टिस सेट मध्ये उदाहरण पहिलं आपण जर विचारात घेतलं तर बघूया काय आहे ते उदाहरण अगोदर आपण वाचूया। इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ, ओ सेंटर असलेली आकृती आहे। लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल। ए बी या बाजूची जी लांबी आहे ती या रेडियस एवढी आहे। फाइंड मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग, तर खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे, माप काढायचे आहेत। चार उपप्रश्न आहेत। पहिला आहे अँगल ए ओ बी म्हणजे इथल्या कोणाचं माप शोधायचं आहे। सेकंड आहे अँगल ए सी बी, ए सी बी म्हणजे इथला कोण शोधायचा आहे। आर्क ए बी, ए बी या कंसाचं माप शोधायचं आहे। आर्क ए सी बी, ए सी बी या मोठ्या कंसाचं माप म्हणजे मेजर ऑफ मेजर आर्क, विशाल कंसाचं माप हे या ठिकाणी शोधायचं आहे। काय काय शोधायचं आहे हे आपल्या इथं लक्षात आलेलं आहे। आपण आता आकृती काढून हे उदाहरण सोडवूया। बघा या ठिकाणी आकृती काढलेली आहे। ए सी बी हा ट्रायंगल आहे। ए ओ बी, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल। आता इथं दिलेली मापं आहेत हे आपण सर्वप्रथम लिहिणार आहोत। इथं काय काय दिलंय हे आपल्याला बघितलेलं आहे उदाहरणात। आपण इथे काय दिलंय ते बघूया। ओ इज द सेंटर ऑफ सर्कल। ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे। या ठिकाणी ओ आहे, ओ वर्तुळाचा केंद्र आहे। त्यानंतर या केंद्रामध्ये म्हणजे त्रिकोणामध्ये दिले काय काय आपल्याला। लेंथ ओ ए इक्वल टू लेंथ ओ बी रेडियस ऑफ सर्कल। वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। आणखी काय दिलंय, त्रिज्या एवढी जी ए बीची लांबी दिली आहे म्हणजे लेंथ ओ ए इक्वल टू लेंथ ओ बी इक्वल टू लेंथ ए बी। ए बीची पण लांबी आहे, ए बी हे दिलेलं आहे, गिवन आहे, म्हणजे ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे। सो ट्रायंगल ओ ए बी इज इक्विलॅटरल ट्रायंगल। समभुज त्रिकोण आहे। ओ ए बी हा समभुज त्रिकोण झाला। आणि समभुज त्रिकोण असेल तर ईच अँगल इज सेम, सगळे कोण हे सारखे असतील। सो अँगल ए ओ बी इक्वल टू 60 डिग्री। ईच अँगल इज सेम, समभुज त्रिकोणाचे कोण हे 60 अंशाचे असतात। हा गुणधर्म आपल्याला माहीत आहे, हा गुणधर्म आहे। समभुज त्रिकोणाचे कोण हे समान मापाचे असतात। दिस इज इक वन। आपल्याला विचारले बघा काय काय विचारले, अँगल ए ओ बी हा विचारलेला होता। इथला अँगल, अँगल ए ओ बी हा विचारलेला होता आणि तो पहिला आपण या ठिकाणी शोधलेला आहे। दुसरा आता आता अँगल ए ओ बी, अँगल ए ओ बी इक्वल टू मेजर आर्क ए बी। केंद्रीय कोणाचं माप हे संबंधित लघुकंसाच्या मापा इतके असते, म्हणजेच लघुकंसाचं माप हे 60 अंश आहे। सॉरी, लघु कोणाचं माप, इथं कोण जो आहे केंद्रीय कोण ह्याचं माप 60 अंश आहे, म्हणजे संबंधित लघुकंसाचं माप हे किती येईल, 60 अंश येईल, कारण ए ओ बी ची किंमत 60 अंश आहे। इक्वल टू मेजर आर्क ए बी।
हे झालं दुसरं। तेच आपल्याला दुसऱ्यांदा विचारले का बघा, अँगल ए सी बी विचारलाय, सॉरी हे ए बी या कंसाचं माप हे 60° झालं। आता बघा अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क ए बी, इथं असलेल्या कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। हे कशानुसार येणार, इन्स्क्राइब्ड अँगल। इन्स्क्राइब्ड अँगल आंतरलिखित कोणाचं माप आहे। मग ए सी बी हे शोधत असताना हाफ इंटू मेजर आर्क ए बी इक्वल टू 60 आहे हे शोधले आपण फ्रॉम टू, फ्रॉम टू दोन वरून इथे लिहिलेलं आहे इक्वल टू 60/2 म्हणजे 30° हे अँगल ए सी बी हा 30° आला। या ठिकाणी हे उत्तर दुसऱ्याच आलं म्हणजे ह्याला नंबर 3 म्हटलं। हे तिसऱ्याच उत्तर आलं। त्यानंतर काय विचारले आपल्याला, ए सी बी ए बी विचारलेला होता तो पण आपण इथं लिहिलेला आहे, तो अगोदरच शोधलेला आहे। हे दुसऱ्याच शोधलं, 3 झाले। आता काय विचारलंय, आर्क ए सी बी, आर्क ए सी बी मेजर आर्क ए सी बी इक्वल टू काय येणार, ए सी बी चं माप शोधायचं हे सगळं। इथून ए सी बी हा विशाल कोन जो आहे त्याचं काय येणार, 360 - 360 मधून हा लघु कोन्स आहे तो वजा करावा लागेल, 360 - मेजर आर्क ए बी फॉर्म्युला आहे, 360 - minor arc 360 - 60° इक्वल टू 300°, 360 - 60 हा आला मेजर आर्क ए सी बी, ए सी बी ए सी बी इक्वल टू 300°। आणि हे आपलं उत्तर आलं 34। चौथं जे होतं ए सी बी या कंसाचं माप काढायचं होतं त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। या पद्धतीनं आपण हा पहिला प्रश्न इथं संपवलेला आहे। आता दुसरा प्रश्न काय आहे ते आपण पाहूया। दुसरा काय आहे बघा, इन फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, साईड PQ कॉन्ग्रंट साईड RQ म्हणजे ही साईड आहे ती ह्याच्याशी कॉन्ग्रंट आहे। PSR अँगल पी एस आर इथला अँगल किती दिलाय, 110°। फाइंड मेजर ऑफ अँगल पी क्यू आर, मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इथला कोण आपल्याला विचारलेला आहे। त्यानंतर मेजर आर्क पी क्यू आर, मेजर आर्क पी क्यू आर विचारलाय म्हणजे इथला कोण पण आपल्याला विचारलेला आहे।
मेजर आर्क क्यू आर, मेजर आर्क क्यू आर इतना कोण पण आपल्याला विचारलेला आहे। त्यानंतर मेजर ऑफ एंगल पी आर क्यू, पी आर क्यू म्हणजे इतना कोण पण आपल्याला विचारलेला आहे। यामध्ये सुद्धा चार प्रश्न इथे दिलेले आहेत आणि ते चार उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। कसे सोडवता येतील हे आपण आता सोडवून बघूया। सर्वप्रथम आपल्याला आकृती काढावी लागेल। काढूया आकृती, आपण सांगितल्या त्या पद्धतीने आकृती काढूया। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इथं आकृती काढूया म्हणजे बाजूला एका होती बरोबर, एका कडला सोडवायला जागा असावी। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, दिलेले घटक आहेत ते आपण अगोदर या ठिकाणी लिहूया, नाव देऊया पी क्यू आर आणि एस। पुन्हा इथला अँगल दिलेला आहे 110 degree, ही बाजू कॉन्ग्रंट आहे या बाजूशी, इतका आपल्याला इथं दिलेला आहे। आता आपण सोडवूया एक एक। बघा पहिलं काय आहे, मेजर अँगल पी क्यू आर इक्वल टू, पी क्यू आर बरोबर किती दिलाय। फर्स्ट मेजर अँगल पी क्यू आर, इथला कोण आपल्याला विचारलाय, इथला विचारलेला आहे। अँगल पी एस आर प्लस अँगल पी क्यू आर इक्वल टू 180 degree, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी, हा थिअरम आपण पाठीमागं पाहिलेला आहे। अपोजिट अँगल आहेत ना, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, कारण इथं काय, इथं अगोदरच लिहून ठेवूया आपण क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। मग इथं लिहूया अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी। आता इथे काही कोण दिलेले आहेत, पी एस आर दिलेला आहे 110 degree प्लस अँगल पी क्यू आर इक्वल टू 180, अँगल पी क्यू आर इक्वल टू 180 हे इकडं प्लस आहे, इकडे गेलं का ते मायनस होईल, -110 degree इक्वल टू 180 - 110 0 7, इथं 0 म्हणजे अँगल पी क्यू आर इक्वल टू त्याला 70 degree आला, हे 70 degree आला। हे फर्स्ट झालं। आता सेकंड काय विचारलंय, मेजर आर्क पी क्यू आर, पी क्यू आर मेजर आर्क पी क्यू आर पी क्यू आर आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। पी क्यू आर शोधायचा आहे, मेजर आर्क
या कंसाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. पी क्यू आर, पी क्यू आर या कंसाचं माप आपल्याला विचारले. या कंसाचं माप किती असणार? या कोणाच्या मापाच्या दुप्पट. मग आपण बघूया इथं मेजर अँगल पी एस आर, कारण या कोणानं, इथला जो कोण आहे पी एस आर, या कोणानं आंतरखंडित केलेला कंस आहे पी क्यू आर. इन्स्क्राइब्ड इंटरसेप्टेड अँगल पी एस आर, कोणत्यात? पी एस आर मध्ये. आणि पी क्यू आर हा कंस आहे तो यानं आंतरखंडित केलेला आहे. आर्क पी क्यू आर सोडवताना बघा आता इथं इक्वल टू हाफ मेजर आर्क पी क्यू आर, या कोणाच्या पी क्यू आर या कंसाच्या मापाच्या निम्मा पी एस आर हा कोण असेल. पी एस आरचं माप इथं दिलेलं आहे 110 अंश बरोबर 1/2 मेजर आर्क पी क्यू आर. हे दोन इकडं नेलं म्हणजेच 110 × 2 बरोबर मेजर आर्क पी क्यू आर. 110 × 2 म्हणजे 220 बरोबर मेजर आर्क पी क्यू आर. हे आपल्याला त्याच्या पुढचं उत्तर इथं मिळालेलं आहे. हे त्याच्या पुढचं उत्तर आपल्याला इथं मिळाले 220 अंश. त्यानंतर काय विचारले आपल्याला? मेजर आर्क क्यू आर, मेजर आर्क क्यू आर एवढाच कोण विचारलेला. इथला कोण किती आलेला आहे? 70 आलेला आहे. इथला 70 आलेला आहे. मग इथं 70 आहे, इथले दोन कोण हे सारखे असतील. म्हणजेच आता इथे सोडवूया. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल 3 इंची बेरीज ही 120 येईल. त्यानुसार सोडवलं तरी चालेल. इन ट्रायंगल पी क्यू आर कुठला कोण विचारलाय? क्यू आर हा कोण विचारलेला आहे. अँगल पी क्यू आर प्लस अँगल पी आर क्यू प्लस अँगल आर पी क्यू इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. इथं काही मापं दिलेले आहेत. पी क्यू आर इथं दिलेलं आहे 70 अंश प्लस हे दोन्ही कोण जे आहेत हे सारखे आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. मग इथं 2 टाइम्स अँगल आर पी क्यू इक्वल टू 180 डिग्री. रिजन इथं लिहावं लागेल अँगल पी आर क्यू इक्वल टू अँगल आर पी क्यू. हे 70 पलीकडे नेलं 2 टाइम्स अँगल आर पी क्यू इक्वल टू 180 - 70 इक्वल टू 110. हे 2 टाइम्स अँगल आर पी क्यू.
एंगल आर पी क्यू इक्वल टू 110 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 55 डिग्री एंगल आर पी क्यू इतला कोण आहे तो 55 अंश आला. आणि मग इथं संबंधित जो कंस आहे एंगल आर पी क्यू इक्वल टू हाफ मेजर आर्क आर क्यू इक्वल टू इथं 55 डिग्री आहे हाफ मेजर आर्क आर क्यू मेजर आर्क आर क्यू इक्वल टू 55 इंटू 2 इक्वल टू 110 डिग्री याल मेजर आर्क आर क्यू आर क्यू बरोबर 110 आला. म्हणजे इथला कोण कंस किती आला 110 अंश हा कंस आलेला आहे. त्यानंतर एंगल पी आर क्यू एंगल पी आर क्यू पी आर क्यू आणि आर पी क्यू हे सारखे आहेत. इथं आर पी क्यू मग इथं एंगल पी आर क्यू इक्वल टू एंगल आर पी क्यू इक्वल टू किती आला आहे 55 हा एंगल पी आर क्यू याचं माप आलंय इथं शोधलेलं आहे ते. आणि हेच ते आपलं नेक्स्ट आन्सर असेल. याला आपण रेड कलरनं गोल करूया. या पद्धतीनं हे दुसरं उदाहरण आपलं असेल. हे सर्व मापं या ठिकाणी लिहिलेली आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. तिसरा आहे ते पी सॉरी आर आणि एन आहेत अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी त्यानुसार हे सोडवता येईल. चौथा आहे आर एस इज डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ पॉइंट टी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल प्रूव दॅट अँगल आर टी एस इज ॲक्युट अँगल. हे आपण सोडवूया इथं. सोपा आहे उदाहरण बघा. हे पण सोपं आहे. सगळी उदाहरणं आहेत ही थोडासा विचार करायचा. उदाहरणं सगळी ही सोपीच आहेत. बघूया आपण उदाहरण क्रमांक 4 काय आहे ते. आर टी एस म्हणजेच इथन हे जे आहे इथला कोण आहे तो लघु कोण आपल्याला दाखवायचा आहे. आपण आकृती काढून उदाहरण सोडूया म्हणजे लक्षात येईल. इथं दिलेले घटक आहेत ते अगोदर लिहिला. या ठिकाणी पॉइंट टी दिलेला आहे. अजून आपल्याला दिलाय का इथं डायमीटर दिलेला आहे. डायमीटर दिलाय. या डायमीटरला नावं दिलेली आहेत. इथं आर आहे. या ठिकाणी एस आहे. इथं सेंटर आहे त्याला ओ असं नाव दिलेलं आहे. आता आपल्याला ही आकृती
पूर्ण करायचे आहे. आपल्याला विचारले काय आरटीएस म्हणजे हा तर नक्की त्रिकोण असणारच आहे. त्यानंतर या ठिकाणी M हा बिंदू दिलेला आहे. इथं M बिंदू दिलेला आहे आणि तो M S हे पण जोडूया. M S हे आपण या ठिकाणी जोडलेले आहेत. O is the center of circle. Segment RS is diameter of circle. Point T is outside of circle. वर्तुळाच्या बाह्य भागात असलेला T हा बिंदू आहे. इथं T हा वर्तुळाच्या बाह्य भागात असलेला बिंदू आहे. त्यानंतर आपण काय काय काढलं ते इथं लिहावं लागेल. ड्रॉ आर टी T S and M S हे आपण काढलेले आहेत. सच दॅट R M इज बिटवीन R अँड T. M हा R आणि T यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर M इज पॉइंट ऑन द सर्कल. M हा बिंदू काय बाहेर नाही. M इज द M is point M is on the circle. M हा बिंदू आहे तो सर्कल वर असलेला बिंदू आहे. त्यानंतर हा व्यास आहे. व्यास आहे म्हणजेच हे अर्धवर्तुळ झालं. आर्क R M S is semicircle. हा काय झाला सेमीसर्कल झाला अर्धवर्तुळ झालं. त्यानंतर हे सेमीसर्कल आहे आणि सेमीसर्कल मध्ये इच अँगल इथला कोण इज राईट अँगल. इथला कोण हा राईट अँगल असेल. सो अँगल R M S is right angle. The property अर्धवर्तुळातील प्रत्येक कोण हा काटकोन असतो. So angle R M S is exterior angle. Exterior angle ऑफ ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलचा बाह्य कोण आहे तो एम टी एस. या त्रिकोणाचा आर एम एस हा बाह्य कोण आहे. आणि बाह्य कोण जर असेल तर अँगल मेजर अँगल आर एम एस इक्वल टू मेजर अँगल एम टी एस प्लस मेजर अँगल एम एस टी. दोघांच्या बेरजे इतकं ह्या एकट्याचं माप असेल. इथला कोण आणि इथला कोण या दोघांच्या बेरजे इतकं एम या बाह्य कोणाचं एकट्याचं माप असेल. सो अँगल आर एम एस इज ग्रेटर दॅन मेजर अँगल एम टी एस. या टी कोणाच्या मापापेक्षा हा मोठा असेल कारण दोघांच्या मापा इतका एकटा आहे. म्हणजे एकापेक्षा तो नक्कीच मोठा असेल. आणि जर तो कोण मोठा असेल
तर या ठिकाणी 90 तो कोण 90 आहे, एम हा कोण 90 आहे आणि बाह्य कोण हा जर सॉरी हा एम हा 90 असेल तर टी हा एम पेक्षा लहान आहे म्हणजे तो 90 पेक्षा लहान आहे. इथे लिहू आपण दिस इज नंबर 2 आणि सेमी सर्कल राइट अँगल दिस इज नंबर 1 फ्रॉम 1 अँड 2 अँगल एम टी एस इज एक्यूट अँगल. सो अँगल आर टी एस इज एक्यूट अँगल तो लघु कोण असेल, आर टी एस हा लघु कोण असेल म्हणजे हेच आपल्याला इथं प्रूव करायचं होतं. या पद्धतीनं या प्रश्नात सुद्धा प्रूव आपण इथं लिहिलेला आहे. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा, प्रूव दॅट एनी रेक्टॅंगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याच पद्धतीनं रेक्टॅंगल आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी त्यानुसार तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल येईल. आणि पुढे आहेत हे प्रश्न राहिलेले जे आहेत हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवणार आहात आणि हा प्रॅक्टिस सेट हा पूर्ण करायचा आहे. आता हा प्रॅक्टिस सेट पूर्ण करत असताना ह्याच्या पुढे काही भाग आहे हा कट करण्यात आलेला आहे. तो कट करण्यात आलेला भाग मी आपणाला या ठिकाणी सांगणार आहे, त्याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. ही जी पुढे ॲक्टिव्हिटी आहे ही एकच ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवणार आहात. या कोणाचं माप हे इथं मोजून आपण सोडवायचं आहे. मोजा आणि पहा तुम्ही. आता पुढं कट झालेला भाग पहा, हा जो थेरम आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड हा थेरम कट करण्यात आलेला आहे 2020-21 या वर्षासाठी हा थेरम कट करण्यात आलेला आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. ह्याच्या पुढं हा थेरम कट आहे, ह्याच्या पुढं हे जे पूर्ण पान आहे हे पूर्ण पान सुद्धा कट करण्यात आलेला आहे. पूर्ण पान पान नंबर 77 हे कट करण्यात आलेलं, 76 पूर्ण पान कट करण्यात आलेलं आहे, हे कट केलेलं आहे. 76 कट केलेलं आहे, त्याचबरोबर 77 आहे हे सुद्धा पान पूर्णपणे कट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 76 झालं, 77 पान पूर्ण कट आहे, 78 पान पूर्ण कट आहे. त्यानंतर 79 हे पण पान पूर्णपणे कट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 3.5 हा पूर्ण प्रॅक्टिस सेट कट करण्यात आलेला आहे. 3.4 नंतरचा अभ्यास आहे हा सगळा पूर्ण कट केलेला आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. आता म्हणजेच इथून पुढे या प्रकरणातला सगळा भाग कट आहे, थेरम बिटवीन अँगल अँड टेंजंट इथून पुढचा भाग जो आहे हा पूर्णपणे कट आहे. म्हणजेच फक्त इथं आहे का कुठपर्यंत आपल्याला बघायचं आहे, इथंपर्यंत. इथून पुढचा भाग आहे 3.4 नंतरचा हा पूर्ण कट करण्यात आलेला आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट जो आहे संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्यातला काही उदाहरणं कट केलेले आहेत, या उदाहरणाची नोंद सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. उदाहरण नंबर 7
हे उदाहरण कट करण्यात आलेला आहे. 2020-21 या अभ्यासक्रमातून हे 7 नंबरचं उदाहरण कट केलेला आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. त्यानंतर उदाहरण नंबर 13, उदाहरण नंबर 13 हे सुद्धा कट करण्यात आलेला आहे. उदाहरण नंबर 14 हे सुद्धा कट करण्यात आलेला आहे. उदाहरण नंबर 16 हे सुद्धा या सिलेबसमधून कट करण्यात आलेला आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. उदाहरण नंबर 24 उदाहरण नंबर 24 हे सुद्धा अभ्यासक्रमातून कट करण्यात आलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला या प्रकरणात जे कट केलेला भाग आहे तो पूर्णपणे सांगितलेला आहे. 3.4 पर्यंतचाच अभ्यास आहे, तिथून पुढचा आहे भाग तो कट केलेला आहे. संकीर्णमधली कट केलेली उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. या पद्धतीने आपलं हे पूर्णपणे प्रकरण संपलेलं आहे. काही शंका असतील तर आपण विचारू शकता. धन्यवाद.